अरे बोल मेरे शेतकरी, अरे जोर से बोल, अरे झंडा लेके, अरे झंडा लेके, अरे गाड़ी लेके, अरे बैलगाड़ी लेके, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे बोल मेरे भैया, अरे बोल मेरे किसान, अरे बोल मेरे शेतकरी, अरे जोर से बोल, अरे ताकत से बोल, अरे हमदार पे, अरे हमदार पे, अरे खासदार मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून या जे रोड फाटा ते मोठा गावापर्यंत किंवा वाडी फाटा असेल तर हनुमान जिल्हा परिषद शाळापर्यंत रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि या रस्त्यामुळे जे आहे परिसरामध्ये लहान मोठे अपघात वाढलेले आहे आणि यामुळे शाळेकरी मुलांचा मोठ्या प्रमाणावर जे तर अपघात होत आहे याच्या विरोधामध्ये आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या अनेकदा या गावाच्या मंडळींनी जे आता वारंवार स्थानिक जे बांधकाम विभागचं प्रशासन असेल पीडब्ल्यू असेल किंवा स्थानिक आमदार किंवा खासदार असेल यांना वारंवार सांगून सुद्धा या लोकांनी जे आहे तर या रोडाकडे स्पेशल दुर्लक्ष केलेलं आहे आणि स्थानिक जे पुढारी आहेत स्थानिक जे आमदार आहे ते म्हणतो तुमच्या गावाने आम्हाला किती मतदान दिला तुमचं काम आम्ही कशाला करू असं ते म्हणतो. यांच्या विरोधामध्ये आज लाल बापटा हा लाल बापटाचा इतिहास खूप जुना आहे. आमचे लहान्या मोठ्याचे जे आता सुलभ नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष सखरामला कल्याणकर हे आमच्या माझ्या आजोबासोबत कामा कर्मनासोबत जे ते काम करत होते परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये जी जुनी मागणी आणि यासाठी जर तर आज आम्हाला जे आहे तुम्ही सगळं लोक इथे आला त्याबद्दल सर्वांचे मी इथे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो जाती धर्माच्या नावावर जे आज राजकारण चालू आहे मंदिर मस्जिदच्या नावाने जे राजकारण चालू आहे यामुळे जे आहे रोडाचे प्रश्न असेल शाळेचे प्रश्न असेल आरोग्य सुविधेचे प्रश्न असेल हे जे तर मागे पडत आहे आणि लोक जे आहे धर्माच्या नावाने जे आहे आपला वापर करून घेत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे तर असेल एकजुट होऊन जे असेल सिल्लोड तालुक्यामध्ये आपल्याला हे मशाल पेटून ठेवायचे आहे. सबको मैं यही कहना चाहूंगा कि मोड़ा फिरुखी जो जब तक रोड का काम होता नहीं जो पर्यत गाँव से काम होते रोड से काम होते तो पर्यत जी जे आज तुम्हें लाल बोट तुम्हें हाथों में धरले है तो पर्यत तुम्हें लाल बोट हाथों में भरून ठेवा कारण की लड़ाई अपना खूब मोटी लड़ाई है. आज इथे आपलं आंदोलन सुरू आहे सर या आंदोलनाने जी सरकारला जर जाग आली नाही स्थानिक आमदार असेल खासदार असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल या लोकांना जर जाग आली नाही तर आम्ही निश्चितपणे जे आहे तर या आमदारांच्या घरावर किंवा त्या रावसाहेब दानवांच्या घरावर भोकरदनमध्ये आम्ही मोर्चा करू जोपर्यंत जे गावाचा रस्ता होत नाही तोपर्यंत लाल बोटा बाबू पटेल असेल कसं मामा बोरमाटे असेल किंवा गावाची सर्व मंडळींचे सर्व लोक संघर्ष करणार आहेत आणि या मी एवढं सांगतो आणि आमच्या औरंगाबादून जे आलेले आमचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा औरंगाबाद शहरचे शहर सचिव कॉम्रेड भास्कर माने यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपले मन समस्त गावकरी बंधूंनी बघितलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्ह्याचे पुढारी या ठिकाणी आले कम्युनिस्ट पक्ष सलामी कमेर कैलास कांबळे कमेर मधुर खिल्लारे
आणि ज्यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी हा रास्तारोको होत आहे ते कॉमरेड अनिस, कॉमरेड जाहीर पठाण, कॉमरेड बाळू पाटील शिंदे, ढोरमारे पाटील, केशव पाटील ढोरमारे पाटील आणि सर्व कार्यकारिणीचे सभासद। आपल्याला कल्पना आहे की देशाला स्वातंत्र्यावरून 75 वर्ष मुला गेली आहे आणि 75 वर्ष होत असताना सुद्धा गावाच्या रस्त्यासाठी गावातल्या नागरिकांना आंदोलन करावं लागतं ही अत्यंत खेदाची बाब आहे। एकीकडे बुलेट ट्रेनची भाषा चालू आहे आणि बुलेट ट्रेन करण्याचा प्रयत्नही चालू आहे आणि एकीकडे गाव कुठल्या रस्त्याची व्यवस्था केलेली नाहीये, रस्त्याची व्यवस्था होत नाही। हा विरोधाभास आपण लक्षात घेतला पाहिजे आणि ही मनमानी जे चालू आहे या मनमानीच्या विरोधामध्ये आपण हा आवाज पुकारलेला आहे, हा विरोध पुकारलेला आहे। येत्या काळामध्ये आपल्याला हे आंदोलन अजून मोठा करावं लागणार आहे। या ठिकाणी गावकरी बंधूने या आंदोलनाची जाणीव झालेली आहे आणि आंदोलन केलेलं आहे, त्याबद्दल मी गावकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि यानंतर पक्षाचे कमल मधुर खिल्लारे हे आपल्या ठिकाणी मला व्यक्त करतो, त्याची विनंती करतो। अरे आवाज आजच्या रास्ता रोकोसाठी उपस्थित असलेले औरंगाबाद जिल्ह्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी माजी नगरसेवक कॉमरेड अशफाक सलामी, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्ह्याचे सेक्रेटरी कॉमरेड कैलास कांबळे, माझे सहकारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव भास्कर लहाने, कॉमरेड बाबूराव पटाडे, या गावचे आपल्या किसान सभेचे अध्यक्ष भाऊ पाटील शिंदे, आपला तरुण नेता कॉमरेड अनिस आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनी, गावकरी बंधूंनी, आपण आज जो रस्तारोको करतो आहोत हे गावकऱ्यांना माहिती आहे। मोडा गावामध्ये लोक राहतात आणि त्यांना जाणे येण्यासाठी शहरात जायचं असतं, सातत्यानं आपलं काम रस्त्यानं याचा करावं लागत असते आणि त्या रस्त्याला तिथे जाण्यासाठी आपल्याला रस्ता नाही आहे। अनेकांनी मागणी केली परंतु रस्ता होत नाही आणि आम्हीच म्हणाल्याप्रमाणे की आम्हाला तुमच्या गावातून मतदान मिळालं नाही आणि म्हणून आम्ही रस्ता करणार नाही। या ज्यांनी कोणी हा प्रश्न केला, ज्या आमदारांनी हा प्रश्न केला, त्याच्या घरावर आपण आंदोलन केलं पाहिजे, सब विचारलं पाहिजे की तू तुला मतदानासाठी नाही, तुला सगळ्या सिल्लोड शहराचा सिल्लोड तालुक्याचा आमदार आहेस, मंत्री आहेस आणि तुमचं काम आहे की गावाचा रस्ता झाला पाहिजे, परंतु हे प्रश्न विचारेल कोण? हा प्रश्न पडतो शेतकऱ्यांना, वाटतं जाऊ द्या होणार नाही, परंतु हा लाल बावटा, ही किसान सभा नाना पाटलांची, क्रांतीशिवाय नाना पाटील जे की पत्री सरकार म्हणून आपण त्यांना बोलवणार, आपल्याला उद्या जर आपल्याला त्याच्या घरावर मोर्चा काढायचा वेळ पडली, अटक व्हायची वेळ पडली तर अटक होऊ, परंतु रोड झाल्याशिवाय आपण थांबणार नाही, एवढं या प्रसंगी बोलतो। मित्रांनो, शेतकरी सर्व अगोदरच परेशान आहे, वेगवेगळ्या कायद्यानं परेशान आहे। शेतकरी जो पिकवतो त्याला त्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि त्याची ती लढाई वेगळी असताना पुन्हा इन्क्लाब जिंदाबाद, जय भीम, लाल सलाम। यानंतर त्यानंतर अखिल भाई आंदोलनाला शुभेच्छा। सर्व सांगून काम होत नाही म्हणून अशा कधी कधी पावलं उचलावी लागतात, त्यामुळे सर्वांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। दोस्तो, अखिल भारतीय किसान सभा, लाल बावटा शेतमजूर युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष या गेल्या 8 महिन्यापासून दिल्ली येथील शेतकऱ्याच्या चालत असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। शेतकऱ्याच्या अनेक समस्या आहेत। हा लाल बावटा आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरही स्वातंत्र्य संग्रामात होता। स्वातंत्र्य मिळण्याच्या संग्रामामध्ये लाल बावट्याचे कार्यकर्ते हे
म्हणजे अहोरात्र झटत होते आणि त्यानंतरही आजही लोककल्याणासाठी आणि जनतेच्या हितासाठी हा लाल बावटा सातत्याने संघर्ष करत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातून इंग्रजाला हाकलून लावल्यानंतर आपल्याला रस्ते मिळेल, पाणी मिळेल, वीज मिळेल, रोजगार मिळेल आणि आपली चिकित्सा व्यवस्था चांगली होईल या आशेने लोकांनी इंग्रजांना छातीवर गोळ्या घेऊन हाकलून लावलं होतं. मात्र आज आपलेच लोक आज या ठिकाणी आपला कर्तन काय झालेले आहेत. आपल्याला रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण करावं लागते, संघर्ष करावा लागते. सर्वप्रथम संघर्ष करणाऱ्या तुमच्या मोडा आणि गावातील परिसरातील जनतेला मी सर्वप्रथम लाल सलाम करतो, कारण संघर्ष माणसं जिवंत समजल्या जातात. एकीकडे आज समृद्धी महामार्गासारखा 48,000 कोटी रुपये खर्च करून एक रस्ता तयार होत आहे. नागपूर ते मुंबई तुम्हाला काही तासात ते पोहोचणार अशा आपल्याला विकासाच्या पापा ते मारतायत. मात्र आपली बैलगाडी त्या हायवेनं जाणार नाही, आपली मोटरसायकल समृद्धी महामार्गाने जाणार नाही. त्या 48,000 कोटीमध्ये या मुख्य रस्त्याला जोडणारे खेडोपाड्याचे पानंद रस्ते आणि शेतात जाणारे रस्ते संपूर्ण राज्यातील रस्ते झाले असते. एवढा मोठा निधी एका रस्त्याला लावत असताना या छोट्या रस्त्याकडे यांचं दुर्लक्ष का, असा जा विचारण्याची जी आपण हिंमत करत आहात त्या सर्वांना मी या ठिकाणी लाल सलाम करतो, तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, या शेतकऱ्याला भांडावं लागतं पेन्शनसाठी, या शेतकऱ्याला भांडावं लागतं स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी व्हावी यासाठी. शेतकऱ्यांनी जो घाम घालून पिकवला, जो पीक पिकवलं त्याचं मेहनतीचं त्याला दान मिळावं यासाठी, त्याला हमीभाव मिळावा यासाठी सातत्यानं स्वातंत्र्यानंतर आजही संघर्ष करावा लागत आहे. म्हणून दोस्तांनो, या संघर्षाला आपणही साथ द्या, आपण विनाकारण त्रस्त होऊ नका. हा संघर्ष तुमच्यासाठीच आहे. म्हणून या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपणही या आंदोलनात सहभागी व्हा आणि या संघर्षामध्ये जे सर्व सामील झालेले आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि येत्या काळामध्ये जोपर्यंत हा रोड होत नाही तोपर्यंत लाल बावटा, शेतमजूर युनियन, अखिल भारतीय किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपल्या सोबत आहे, एवढी मी ग्वाही देतो आणि दोन शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर जे आहे तर आमचे जिल्ह्याचे नेते, औरंगाबाद महानगरपालिकाचे माजी नगरसेवक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अशफाक सलामी हे आपल्याला जे आहे तर सकुलाचं मार्गदर्शन करतील. मोला के और आसपास के सभी गांव गरीब भाइयों, साथियों और मेरे साथ औरंगाबाद से आए हुए हमारे भारतीय कम्युनिस्ट पार्टी के नेता भास्कर लहाने, मधुकर खिल्लारे, उसी तरह आपसे जो अभी मुखातिब हो रहे थे हमारे किसान सभा के नेता कैलाश कामले, हमारे मोला के बालू शिंदे किसान सभा तालुका अध्यक्ष, उसी तरह केशवराव पाटिल, हमारे अनीस अहमद, बाबूराव पठाड़े, हमारे माजी नगर सेवक बाबू भाई और सभी साथियों मालूम है कि आज हिंदुस्तान के अंदर पूरे भारतवर्ष में हमारे को कोई भी चीज के लिए रोड पर आकर के लड़ना पड़ता है. जब तक के हम लड़ते रहे हमारे को कुछ मिलता नहीं, लेकिन कोरोना के हाल में, लॉकडाउन के हाल में हमारे आंदोलनों को दबाने की कोशिश यहाँ की केंद्र शासन और हमारा महाराष्ट्र शासन कर रहा है. गैर जरूरी तरीके से लॉकडाउन लगा करके, जबकि कोई पेशेंट औरंगाबाद जिले के अंदर नहीं रहते हुए औरंगाबाद जिले में बार बार लॉकडाउन लगाया जा रहा है और जनता को डराने का काम यहाँ पर कर रहे हैं. उसकी वजह एक ही है कि जो अशांतता हमारे पूरे देश में, हमारे पूरे राष्ट्र अपने निवारण को लेकर के कि जो तीन काले कानून बनाए हुए हैं वो रद्द करो, उसके लिए लड़ाई चल रही है. लेकिन यहाँ के केंद्र शासन के कान पर झू नहीं रहेंगी, कुछ उसके बारे में बोलने के लिए तैयार नहीं है. आज जनता को खामोश बिठाने के लिए आप देख रहे हो दिन ब दिन पेट्रोल का भाव बढ़ रहा है, डीजल का भाव बढ़ रहा है, जनता खामोश है. जनता रोड पर क्यों नहीं आ रही कि भाई कोविड है, कोरोना चालू है और आप रास्ते के ऊपर मत आओ, सोशल डिस्टेंस रखो, मुंह को मास्क लगाओ. लेकिन जो है तो हम पेट्रोल के दाम बढ़ाते जाएंगे, अपने मुंह की पट्टी बन लो, कोई जो तो महंगाई के खिलाफ आवाज नहीं उठाना. आज गैस सिलेंडर के जो 2014 में 450 रुपए जिस गैस सिलेंडर का दाम
800-900 रुपए और रसोई गैस का सिलेंडर आज हमारे को मिल रहा है। जो 64 रुपए लीटर 2014 के अंदर पेट्रोल था, आज 114 रुपए 110 रुपए के ऊपर जो तो पेट्रोल का दाम चले गया, डीजल का भाव वही है और डीजल और पेट्रोल के भाव बढ़ने के वजह से हर चीज महंगाई छू रही है। एक तरफ महंगाई के खिलाफ कोई बोलना नहीं, सच्चाई के खिलाफ कोई आवाज उठाना नहीं, रास्ते नहीं, इसके लिए पूरी जनता के ऊपर पाबंदियां डाली जा रही है। मेरे दोस्त ध्यान दे जान देखो भाइयों, अभी हमारे साथी कैलाश कामले आपसे सभी जिन्हें हमने जो रास्ता रोके, जो लोगों को तकलीफ हो रही है उनसे दिलगिरी व्यक्त की है, उनसे जो तो हम क्षमा मांगते हैं, लेकिन ये लड़ाई हमारे लिए नहीं है, ये लड़ाई आपके ही लिए है। कल को आपके ही मोटरसाइकिलें जो होकर ये रस्तों के ऊपर चलने वाले हैं, आप ही लोग चलने वाले हैं। इसलिए मेरा ये बोलना है कि एक तरफ महंगाई और दूसरी तरफ जो यहाँ पर चाहे यहाँ के आमदार हो खासदार हो, जिन्होंने वादा किया था कि हमारे को वोट दो हम गड्ढे मुक्त जो है तुम्हारे को हमारा मतदान संघ बना के बताएंगे, लेकिन हर बात के लिए लड़ना पड़ रहा। बोला कि ये रोड इसके जो तो सेंक्शन हो गया हुआ है, इसका जो तो बजट पास हो गया हुआ है, ये रोड सेंक्शन होने के बावजूद ये रोड बनाई नहीं जा रही, जानबूझ करके गांव गरीब को तकलीफ दी जा रही है। इसलिए यहाँ के गांव गरीब और भारतीय कम्युनिस्ट पार्टी के हमारे कार्यकर्ता आज रोड के ऊपर उतरे हुए हैं। मेरा इतना ही बोलना है मेरे दोस्तों, जब तक के बच्चा रोता नहीं माँ दूध नहीं पिलाती। आपको अगर कुछ चाहिए तो आपको रोड के ऊपर आना पड़ेगा, आपको लड़ना पड़ेगा, बेरोजगारी के खिलाफ लड़ना पड़ेगा, महंगाई के खिलाफ लड़ना पड़ेगा, रास्तों के खिलाफ लड़ना पड़ेगा। हम जो खेत में उगाते हैं उसका सही दाम मिलने के लिए हमारे को लड़ना पड़ेगा। आने वाले ये दिनों अलग अलग लड़ाई, ये हमारे खांधे के ऊपर लाल बोटा लेकर के हम लोग लड़ेंगे। आप एक कदम बढ़िए, हम आपके साथ दो कदम बढ़ेंगे। इतना ही जो है तो इस वक्त मैं कहूंगा, ज्यादा आपका वक्त नहीं लेते हुए, कि जो आंदोलन आप लोगों ने किया इसी तरह हर आंदोलन को सही ढंग से भारतीय कम्युनिस्ट पार्टी और किसान सभा, ये मोड़ा और पूरा सिल्लोर तालुके के अंदर अलग अलग जगह ये आंदोलन चलते रहेंगे। इतना ही कहते हुए मैं अपने दौलत खत्म करता हूँ। जय हिंद जय भारत। मी नायब तहसीलदार कुलकर्णी, आपण ते सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अत्यंत प्रतिनिधी यांनी आता सांगितलेलं आहे की सदर गावात प्रशासकीय मान्यता मिळाली असून टेंडर प्रोसेसमध्ये आहे। उप अभियंता मराठे साहेब काही कोर्टाच्या गावांचं तारुंबडलं आहे, ते आल्यानंतर त्यांच्याकडून देखील देण्याचं मी यांना आदेशित करतो। धन्यवाद धन्यवाद।
पहले नायब तहसीलदार किसान Thank you.